नमस्कार रसिक हो, आज आपल्याबरोबर केमिस्ट्री ह्या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याबरोबर उपस्थित आहेत प्राध्यापक अनिकेत शाळीग्राम। तर शाळीग्राम सरांची मी थोडक्यात माहिती देतो। शाळीग्राम सर हे ज्ञानभास्कर सायन्स क्लासेसमध्ये केमिस्ट्री हा विषय शिकवतात। शाळीग्राम सरांनी बी फार्म म्हणजे फार्मसीमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे पुणे युनिव्हर्सिटीमधनं। 10 वर्ष अनेक विविध मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये सरांनी काम केलं आहे। त्यानंतर 2009 साली त्यांनी या शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला आणि त्याच्यानंतर आज तागायत सर केमिस्ट्री हा विषय अगदी तन्मयतेने शिकवत आहेत। सर 11वी 12वीला केमिस्ट्री शिकवतातच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची CET JEE नीट यासारख्या परीक्षांसाठी तयारी करून घेतात। इंजिनिअरिंगमध्ये जो परत केमिस्ट्रीचा विषय असतो किंवा केमिकल इंजिनिअरिंगसारखे विषय असतात तेही सर शिकवतात। त्याचबरोबर करिअर गायडन्समध्येही सर मुलाचं मार्गदर्शन देतात। तर असे शाळीग्राम सर आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आणि तुमचे प्रश्न सोडवायला आलेत, तर सर हार्दिक स्वागत। नमस्कार। तर आता आपण बघतोय की 1 महिना राहिला आहे परीक्षेला, बरोबर, आणि केमिस्ट्रीचा साधारण विषय आणि त्याचा आवाका बघता तो महाप्रचंड विषय ह्या 1 महिन्यात साधारण त्याला कसं हाताळायचं, कसं फेस करायचं ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना? ओके, एक खरं आपण आता थोडा विचार करूया की या 1 महिन्यात अभ्यास कसा करायचा। मुळात अभ्यास म्हणजे काय? सो अभ्यास हा आपल्याकडे एक संस्कृत शब्द आहे आणि बघायला गेलं तर त्याला समानार्थी इंग्रजीत असा शब्द नाही। आपण असं म्हणू शकतो अभ्यास म्हणजे स्टडी अँड प्रॅक्टिस बोथ। सो अभ्यास जेव्हा आपण म्हणतो की माझा एखाद्या विषयाचा अभ्यास चालू आहे किंवा एखाद्या विषयाचा अभ्यास झाला आहे, तर मुलं शक्यतो स्टडी या भागाकडे लक्ष देतात पण प्रॅक्टिस हा जो त्यातला एक मूलभूत भाग आहे तो विसरून जातात। सो ज्यांची स्टडी पण झाली आहे आणि प्रॅक्टिस पण झाली आहे त्यांनी असं म्हणावं की माझा अभ्यास झाला आहे। ओके, सो या 1 महिन्यात काय करायचं हा आता एक प्रश्न आहे। खरं सांगू का, हा जो 1 महिना आहे हा तर प्रॅक्टिस फेजचा महिना आहे। स्टडी म्हणजे जे मटेरियल गॅदर करायचं आहे तुमच्या डोक्यामध्ये, तुम्हाला ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे किंवा वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये त्या त्या स्लॉटचे पॉईंट्स ॲड करून ठेवायचे, हे सगळं काम मागच्या 7-8 महिन्यात साधारण होणं अपेक्षित आहे। सो स्टडी हा जो पार्ट आहे हा स्टडी कधी संपत नाही खरं तर। म्हणजे आपण असं म्हणतो की माणूस हा आयुष्यभरासाठी विद्यार्थीच असतो, तो मेनली स्टडी या भागात राहत असतो। आणि जेव्हा सफिशियंट मॅटर आपल्याकडे गॅदर झालेलं आहे असा जेव्हा कॉन्फिडन्स येतो, मग तिथून पुढे आपली एक पुढची फेज सुरू होते, ती म्हणजे प्रॅक्टिस। सो आत्ताचा हा जो 1 महिना आहे विद्यार्थ्यांनी मुख्यत्वे प्रॅक्टिस या भागाकडे फोकस करणं जास्त आवश्यक आहे। ओके, केमिस्ट्रीमध्ये आपण बघूया ढोबळमानाने आपले 4 घटक पडत आहेत। पहिला आहे फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि काही ॲप्लाइड सायन्सेसचे भाग घेतात। सो मुख्यपणे फिजिकल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक हाच आपला मुख्य गाभा आहे आणि त्यातसुद्धा मेजर वेटेज जे जातं आहे ते फिजिकल आणि ऑर्गॅनिक या 2 सेक्शन्सला आहे। इनऑर्गॅनिक हा आपला एक छोटा पार्ट झाला आहे आणि ॲप्लाइड सायन्स ज्याच्यामध्ये ग्रीन टेक्नॉलॉजी अँड नॅनो टेक्नॉलॉजी हे पार्ट आहेत ते छोटे भाग झालेले आहेत। अभ्यास करताना आणि नंतर प्रॅक्टिस करताना आपला वेळ आणि एफर्ट्स हे सुद्धा याच प्रपोर्शनमध्ये असणं आवश्यक आहे। म्हणजे जास्तीत जास्त एफर्ट्स आपले फिजिकल आणि ऑर्गॅनिक या सेक्शनवर असतील, त्या खालोखाल आपले एफर्ट्स, टाईम, ज्या काय गोष्टी किंवा रिसोर्सेस आपण म्हणून जे आपण लावणार आहोत ते इनऑर्गॅनिक सेक्शनकडे असतील आणि सगळ्यात छोटा पार्ट आपला ॲप्लाइड सायन्सेसचा आहे, सो त्याच्याकडे असतील। सो या पद्धतीने जर उरलेल्या 1 महिन्याचं नियोजन केलं तर ते विद्यार्थ्यांना अधिक लाभदायक ठरेल असं आहे। तर केमिस्ट्रीमध्ये तुम्ही आत्ता जे 4 भाग सांगितलेत, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, फिजिकल आणि शेवटचं जे ते ॲप्लाइड केमिस्ट्री, तर असं बघतो आपण की केमिस्ट्रीमध्ये सगळंच आहे। म्हणजे एकीकडे केमिस्ट्रीमध्ये न्यूमरिकल्स आहेत, दुसरीकडे रिॲक्शन्स आहेत, तिसरीकडे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स आहेत आणि त्याच्यामुळे होतं असं की काय करू, किती करू आणि कसं करू हे जे प्रश्न आहेत हे विद्यार्थ्यांच्या मनात येतात। तर मग आपण मला वाटतं आपण टॉपिक बाय टॉपिक अप्रोच करूया। पहिल्यांदा जो होतो फिजिकल केमिस्ट्री, ज्याच्यामध्ये न्यूमरिकल्स, फॉर्म्युले ह्या सगळ्या गोष्टी खूप आहेत, तर फिजिकल केमिस्ट्रीला अप्रोच करताना नेमकं कसं अप्रोच करावं? बरोबर आहे। फिजिकल केमिस्ट्रीचा विचार केला तर आपल्याकडे आता त्याच्या अंडर चॅप्टर्स कोणते कोणते येतात तेही बघूया। म्हणजे आपला चॅप्टर सॉलिड स्टेट, सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज येतो, थर्मोडायनॅमिक्स आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री हे महाबलाढ्य असे 2 चॅप्टर त्याच्यामध्ये आहे आणि एक आहे केमिकल कायनेटिक्स। राईट। सो फिजिकल केमिस्ट्रीचा हा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये या सगळ्या व्हरायटीज तुम्हाला मिळतील की न्युमरिकल्स आहेत, काही डेरिवेशन्स आहेत,
काही फॉर्म्युले ग्राफ इक्वेशन्स येतील आणि काही डिस्क्रिप्टिव्ह लॉंग आन्सर क्वेश्चन पण येतील. सो या सगळ्या व्हरायटी मेनली फिजिकल केमिस्ट्रीचा भाग आहे. आता याचा स्टडी करताना पहिली गोष्ट, जसं मी मगाशी म्हटलं की जे मॅटर आपण गॅदर करतो आहे ते व्यवस्थित ऑर्गनाईज आणि कंपार्टमेंटलाईज करून ठेवणं आवश्यक आहे. कंपार्टमेंटलाईज करणं म्हणजे की एखाद्या टॉपिकचे जिस्ट मिळणं आणि त्याच्यातमध्ये कोणते कोणते सेक्शन्स येतात हे आयडेंटिफाय करणं. उदाहरणार्थ सोल्युशन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघितला तर पहिला पार्ट येतो सोल्युशन म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन्स. त्यानंतर एक आहे हेनरीज लॉ, राऊल्ट्स लॉ, चार कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपल्याकडे येतात आणि शेवटी आहे व्हेंट ऑफ फॅक्ट. सो साधारण हा एक फ्लो लक्षात आला, तसंच पुढचा चॅप्टर मग थर्मोडायनॅमिक्स, त्याचा स्वतःचा एक फ्लो आहे की आधी इम्पॉर्टंट टर्म्स डेफिनेशन्स आहेत, मग फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, असं करत करत तो चॅप्टर डेव्हलप होत जातो. सो प्रत्येक चॅप्टर त्याच्यामध्ये असणारे सेक्शन आणि त्यांचा एक डेव्हलप होत जाणार फ्लो हा मुलांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि तो जर लक्षात राहिला तर आपोआप चॅप्टर कळतो, त्यातल्या येणारे कन्सेप्ट लक्षात येत जातात आणि त्या कन्सेप्ट ज्या एकमेकांवर इंटरडिपेंडंट आहेत त्याही आपोआप उलगडत जातात, म्हणजे गुंता कुठेही होत नाही. तर आता आपण फिजिकलबद्दल बोलू. दुसरा जो एक सगळ्यात अवघड आणि खूप क्लिष्ट असा मुद्दा आहे जो तो म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री C2 मध्ये. त्याच्यामध्ये रिॲक्शन्स खूप आहेत आणि त्या लक्षात ठेवणं एक खूप अवघड काम होऊन जातं. म्हणजे मला रिॲक्शन्सची जेव्हा 12वीत मी होतो त्या धडकीच भरायची, त्या मी कशा लक्षात ठेवल्या होत्या. तर तुम्हीच काही ज्या मला ट्रिक्स सांगितल्या त्या रिॲक्शन लक्षात ठेवायला, तर मी म्हणेन तुम्हाला की तुम्ही विद्यार्थ्यांनाही सांगा. एक गोष्ट इथं आपण लक्षात घेऊया की खरं बघायला गेलं तर इथं टिप्स किंवा ट्रिक्स किंवा शॉर्टकट असा काही प्रकार नाही. म्हणजे छोट्याशा एफर्ट्समध्ये भरपूर मोठे गेन्स मिळवायचे असतील तर थोडं गणित अवघड आहे असं होणं अशक्य. पण केमिस्ट्री मला आवडतं, फक्त मला रिॲक्शन जमत नाही असं ज्या मुद्द्यांचं म्हणणं असतं ना, त्या मुलांसाठी काही इतर गोष्टी सांगतो म्हणजे लक्षात येईल की हा काय सिनॅरिओ आहे. जर एखादा व्यक्ती म्हणला की मला लँग्वेज खूप आवडते पण ग्रॅमर येत नाही, नाही चालणार. मला ज्योग्राफी खूप आवडतं पण मला नकाशे वाचता येत नाही, नाही चालणार. म्हणजे मला बायोलॉजी खूप येतं पण मला डायग्रॅम गमत नाही किंवा ॲनॉटॉमी फिजिओलॉजीच येत नाही, मग संपलंच ना. मग तसंच मला केमिस्ट्री आवडतं पण त्यातले रिॲक्शन जमत नाही, अरे मग काय राहिलं, केमिस्ट्री म्हणजेच रिॲक्शन्स आहेत. सो हाऊ केमिकल्स बिहेव विथ इच अदर, दॅट इज द केमिकल्स म्हणजे हाऊ मटेरियल्स बिहेव विथ इच अदर, दॅट इज केमिस्ट्री. आता जे मुलं असा विचार करतात की मला ठीक आहे केमिस्ट्री जमते आवडते पण रिॲक्शन जमत नाही, त्याच्यामध्ये कुठेतरी एक पर्सनल फिलिंगचा भाग मिस होतो आहे. की एक गोष्ट मुलं बाजूला ठेवून जातात की त्यांचं बिहेवियर लागेल, त्यांचं म्हणजे केमिकल्सचं बिहेवियर. जेव्हा मुलं या दृष्टीने विचार करायला लागतात की एक रिएजंट आहे त्याच्यासमोर दुसरा रिएजंट आला तर याच्यात काय बदल घडेल किंवा दुसऱ्यामध्ये काय बदल घडेल, हाऊ देअर बिहेवियर विल चेंज, हा जेव्हा पर्सोनिफिकेशन त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायला लागेल तेव्हा ते रिॲक्शन आपल्याला फ्रेंडली वाटायला लागतात. आणि जेव्हा ते फ्रेंडली वाटायला लागतात तेव्हा आपोआप त्या समजायला लागतात. सो पहिला मुद्दा आहे रिॲक्शनपासून डिटॅच व्हायचं नाही आहे, त्याला अटॅच व्हा आणि त्याच्यात पर्सोनिफिकेशन इन्व्हॉल्व करा. म्हणजे यू ट्रीट दॅट केमिकल्स ॲज गुड ॲज अर पर्सन्स. म्हणजे हा पर्सन दुसऱ्या पर्सनशी कसा इंटरॅक्ट, म्हणजे एखाद्याला आवडतोय किंवा नावडतोय, अट्रॅक्ट होतोय, रिपेल होतोय, सगळ्या गोष्टी मग तिथं ज्या मानवी भावना आहेत त्या तिथं आपोआप इन्व्हॉल्व होतातच. आणि एकदा त्या भावना तिथे इन्व्हॉल्व झाले की समजणं सोपं जातं. दुसरी गोष्ट, एक बरीच मुलं एक घोळ करतात, रिॲक्शन पाठ करून पेपरमध्ये जातात, जे अतिशय धोकादायक आहे. हां, धोकादायक कशा अर्थाने, जेव्हा तुम्ही पाठ करता तेव्हा तुम्ही काहीतरी एक इमेज मेमराईज करून गेलेले असतात की हे चित्र आहे, बेन्झिन आहे, कुठंतरी OH ग्रुप आहे आणि त्याची रिॲक्शन पुढं जाते. एक्झॅम हॉलमध्ये गेल्यावर पहिले काही 4-5 क्वेश्चन अटेम्प केल्यानंतर किंवा काही वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये गेल्यानंतर हळूहळू आपली मेमरी फेड ऑफ व्हायला लागते आणि ऐन एक्झॅमला जर तसा एखादा क्वेश्चन आला तर पटकन ते पूर्ण पिक्चर समोर उभं राहत नाही आणि रिॲक्शन चुकायला लागतात. किंवा एक्झॅम पेपरमध्येच काही रिॲक्शन लिहिलेल्या असतात ज्या एकसारख्या वाटायला लागतात पण वेगळ्या असतात आणि मग कन्फ्युजनला सुरुवात होते की मी जे पिक्चर मेमराईज करून आलो आहे आणि ते आणि इथलं पिक्चर काहीतरी वेगळं आहे. सो पहिली गोष्ट, रिॲक्शन पाठ करणे हे थोडं बाजूला ठेवलं पाहिजे, रिॲक्शन समजून घेणे महत्त्वाचं आहे. ज्याला रिॲक्शन समजली त्याला ती कुठल्याही प्रकारात लिहिता येते. आता रिॲक्शन समजून घेणे म्हणजे काय, तर
जे कोणी केमिस्ट्री त्यांना फंक्शनल ग्रुप नावाची एक गोष्ट तर माहितीच आहे. सो ज्या काही रिॲक्शन्स आपल्याला आहेत ना मित्रांनो, त्या सगळ्याच्या सगळ्या कोणत्या ना कोणत्या फंक्शनल ग्रुपशी रिलेटेड आहेत. म्हणजे मॉलिक्युल भला मोठा असेल पण त्याच्यातला एक छोटा हिस्सा असतो फंक्शनल ग्रुप, आणि जी काही रिॲक्शन घडते ती फंक्शनल ग्रुप किंवा त्याच्या अवतीभोवतीच घडते. सो मुलं किंवा विद्यार्थी साधारणपणे कसं करतात की पूर्ण मॉलिक्युल लक्षात ठेवायचा विचार करतात की हा अख्खा मॉलिक्युल या अख्ख्या मॉलिक्युलशी रिॲक्ट झाला आणि तसं काहीतरी प्रोडक्ट मिळतं. ते न करता मॉलिक्युल बराच मोठा असू दे पण त्यातला नक्की कुठला हिस्सा रिॲक्शनमध्ये भाग घेतो आहे हे ज्याला कळतं त्याला आपण म्हणतो की रिॲक्शन समजली. आणि एकदा ती रिॲक्शन समजली की त्याच्याशी रिलेटेड कुठलाही प्रश्न लिहिता येतो. म्हणजे मुळात जे पेपर म्हणजे टेक्स्टबुकमध्ये आहे तसंच तसं एक्झाममध्ये येईलच असं नाही. आजूबाजूचे थोडे ग्रुप मॉडिफाय करून स्ट्रक्चर आलं की मुलं घाबरतात. ती भीती कशामुळे येते की त्यांनी फुल पिक्चर मेमोराईज करून गेलेले असतात आणि त्या मेमरीतला काही काही भाग आपोआप फेड ऑफ व्हायला लागतो आणि मग एक्झामच्या हॉलमध्ये त्या टेन्शनमध्ये उरलेल्या गोष्टी फील नाही करत. सो मुळातच अभ्यास करताना फोकस ठेवायचा, म्हणजे रिॲक्शनचा स्पेशली अभ्यास करताना फोकस ठेवायचा आहे फंक्शनल ग्रुप्स अँड हाऊ फंक्शनल ग्रुप्स इंटरॅक्ट विथ इच अदर. म्हणून मी मगाशी म्हटलं की हाऊ म्हणजे त्याला पर्सनल फिलिंग्स इन्वॉल्व्ह झाल्या की लक्ष द्यायला लागेल. आणि जेव्हा हे अंडरस्टँडिंग पक्कं होईल तेव्हा रिॲक्शनची भीती जाते, समजायला लागतात आणि रिॲक्शनशी रिलेटेड कोणताही प्रश्न फिरून विचारला तरी तो उत्तर देता येतो. आता ह्याच्यामध्ये रिॲक्शन्स जे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही जे मगाशी एक सुरुवातीला म्हणला होतात की प्रॅक्टिस ही जी महत्त्वाची गोष्ट आहे, तर रिॲक्शनची फक्त मी रिॲक्शन वाचली किंवा मी रिॲक्शन एकदा डोळे बंद करून फक्त अशी म्हणली मेमराईज केली त्यापेक्षा रिॲक्शन लिहिण्यावर भर द्यावा का, त्याच्यामुळे काय फायदे होतील? आता जसं मी मगाशी म्हटलं स्टडी अँड प्रॅक्टिस असे आपले दोन भाग पडतात. स्टडी हा सतत चालू राहणारा भाग असतो, तो संपत कधीच नाही, त्यामुळे त्याच्याशी त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. सो आत्तापर्यंत जो काही स्टडी केला आहे तो तुम्ही किती चांगल्या पद्धतीने रिप्रोड्यूस करू शकता याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. आणि हा जो एक महिना आहे जो काही परीक्षेचा राहिला आहे त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांची एक अशी चूक होते की अभ्यास तर झालेला असतो, म्हणजे रायटिंग काम परत झालेलं असतं, जर्नल्स वगैरे संपलेली असतात, काही कॉलेजेसचे आतापर्यंत प्रिलिम्स वगैरे पण संपले असतील आणि हे उरलेले 15-20 दिवस किंवा एक महिन्याचा साधारण जो फेज असतो त्याच्यात मुलं मुख्यत्वे वाचतात आणि महिनाभरातला जवळपास 80-90% किंवा 95% वेळ वाचनावर जातो आणि मधल्या काळात याच काळामध्ये लिखाणाची प्रॅक्टिस मागं पडते. सो बघा स्टडी आणि प्रॅक्टिस हे जर सूत्र कळालं तर लक्षात येईल आत्तापर्यंत तो झाला तो स्टडी आणि आता या एका महिन्यात जे करायची ती प्रॅक्टिस. सो रिॲक्शनच्या बाबतीत, न्युमरिकलच्या बाबतीत, फॉर्म्युले इक्वेशन या सगळ्यांच्या बाबतीत लिहिण्याचं जे काम आहे ना ते रोज थोडं ना थोडं असलं पाहिजे. आता रिॲक्शन्स जे आहेत प्रत्येक रिॲक्शनला काही ना काहीतरी एक स्टेटमेंट आहे, टायटल आहे, त्याच्यामध्ये काही काही स्पेशल केसेस येतात म्हणजे कॅटलिस्ट आहे किंवा एक्सेप्शनल बिहेवियर येतं की बाकी चार केमिकल या पद्धतीने जातील पण हा एकटा जरा वेगळा वागतोय. सो जेव्हा आपण या फेजमध्ये ही प्रॅक्टिस करतो या एका महिन्यामध्ये पूर्ण सगळं परत भरंभार वाचण्यात काही अर्थ नाही, तेवढा वेळही नाही. सो जे स्ट्रायकिंग पॉईंट्स आहेत की रिॲक्शनचे कॅटलिस्ट काय, टेम्परेचर्स काय किंवा एक्सेप्शनल बिहेवियर कुठे आहे या स्ट्रायकिंग फीचरकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि रिॲक्शन्सचे जे जनरल इक्वेशन आहे ते मात्र लिहिण्यात असलं पाहिजे. सो साधारणपणे आपल्या रिॲक्शन किती चॅप्टरमध्ये आहेत तर ऑर्गॅनिकचा विचार केला, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल फिनॉल, अल्डिहाइड किटोन्स आणि अमाइन्स हे चार मुख्य चॅप्टर तर आहेत. एक दोन रिॲक्शन पॉलिमर्स आणि बायोमॉलिक्युल्सचे आहेत. सो या सगळ्या रिॲक्शनसाठी आपल्याला फंक्शनल ग्रुप्स आधी सगळे चांगले माहिती पाहिजेत आणि रिॲक्शन्स मेथड ऑफ प्रिपरेशनचे आहेत का केमिकल प्रॉपर्टीचे आहेत हे पटकन आयडेंटिफाय झालं पाहिजे आणि त्या फ्लोनी त्या लिहिल्या पाहिजेत. सो या एका महिन्यात रिॲक्शनची लिहून प्रॅक्टिस करणं नक्कीच फायद्याचं आहे. फक्त आता एक असं आहे की किती प्रॅक्टिस करायची, म्हणजे एक रिॲक्शन 50 वेळा लिहायची, 500 वेळा लिहायची का 5000 वेळा लिहायची, तर मला असं वाटतं ते विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीनिवडीवर किंवा कुवतीवर किंवा हां आकलन आणि त्यांचं जे टाईम मॅनेजमेंट ठेवलं आहे त्यानुसार ठरवावं. पण आपल्याकडे कोणतीही रिॲक्शन एवढी अवघड नाही की ती 50-60 वेळा लिहावी लागेल, म्हणजे 5-10 वेळा लिहिली तर सर्वसामान्य विद्यार्थी खरं तर ती लक्षात राहणं आवश्यक आहे. सो माफक प्रमाणात म्हणजे
एक्सेसिवली आपल्याला एकच विषयाची परीक्षा नाही ना द्यायची, आपल्याला पी सी एम बी लँग्वेजेस ती सगळ्यांना योग्य न्याय द्यायचा आहे. सो रिॲक्शन लिहून प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे, पण फक्त लिहितच राहणं आणि दादापानं लिहित राहणं हे जरा कुठेतरी एक्सेसिव्ह होईल. सो माफक प्रमाणात ठेवावं. आता हे झालं आपण आता ऑर्गॅनिकबद्दल बोललो, त्याचा पुढचा मुद्दा येतो इनऑर्गॅनिक आणि अप्लाइड केमिस्ट्रीचा. त्याच्यामध्ये मला वाटतं पाठांतर हे जास्ती आहे तुलनेने या दोन्ही, म्हणजे ह्याच्या दोन्हीचे पर्क्स वेगळे होते, याचा आपण पर्क वेगळं म्हणूयात. पाठांतर म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की इथं डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन जास्त येऊ शकतात. जसं फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपल्याला न्युमरिकल्सची मदत होते, बरोबर, म्हणजे न्युमरिकलच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ऑल ऑर नन इफेक्ट, बरोबर, ऑल ऑर नन म्हणजे पडले तर पैकीच्या पैकी मार्क पडणार आहेत, गेले तर सगळेच जाणार आहेत. ओके, पण आपण पॉझिटिव्हली विचार करू, पैकीच्या पैकीच पडतील. ऑर्गॅनिकमध्ये आपल्याला रिॲक्शन्सची मदत होते की उत्तराचा मुख्य भाग तोच असतो. पण आता उरलेले हे जे टॉपिक आहेत, पी ब्लॉक कोऑर्डिनेट कंपाऊंड्स आहे, डी एन एफ ब्लॉक आहे वगैरे, त्या केसमध्ये मग आपल्याला काही प्रॉपर्टीज आहेत, डिस्क्रिप्टिव्ह आहे, डिफरन्स बिटवीन येतील, गिव्ह रिझन असेल, अशा काही गोष्टी येतील. किंवा ग्रीन टेक्नॉलॉजी नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन्स येतील, बायोमॉलिक्युलमध्ये पण काही डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहेत. सो यासाठी थोडी मी जे मगाशी म्हटलं की रायटिंगची प्रॅक्टिस असेल तर ह्या गोष्टी टॅकल करता येतात. आणि नेमकं हीच चूक बरीच मुलं करतात, या एका महिन्यात रीडिंग जास्त होतं, रायटिंग कमी होतं, आणि कुठेतरी मग रायटिंग स्पीड कमी पडणे, परीक्षेत वेळ कमी पडणे वगैरे, किंवा पेपर कम्प्लीट न होणे, या सगळ्या दुःखद घटनांची मालिका सुरू होते. सो या ठिकाणी हा भाग वाढतो. दुसरं असं आहे इनऑर्गॅनिक सेक्शनचा जर खास विचार केला तर इनऑर्गॅनिक सेक्शनमध्ये फार कमी वेळा असं होईल की स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येईल. हॅलोजन कसे काम करतात असं नाही कोणी खास विचार, हॅलोजन मधला फ्लोरिन कसा वेगळा आहे हा आवडता क्वेश्चन होईल. सो इनऑर्गॅनिक सेक्शनसाठी स्पेशली ज्या ठिकाणी एक्सेप्शनल बिहेवियर आहे किंवा ज्याला आपण म्हणतो ॲनोमेलस प्रॉपर्टी, त्यांच्यावर फोकस ठेवणं जास्त फायद्याचं आहे. म्हणजे फायदा असा दुहेरी होतो की एकदा ॲनोमेलस बिहेवियर लक्षात आलं की त्याचं कॉम्प्लिमेंटरी बिहेवियर म्हणजे सगळं नॉर्मल बिहेवियर. सो तुम्ही एका दगडात दोन पक्षी मारू शकतात की नॉर्मल व्यक्ती कशा वागतात, म्हणजे नॉर्मल कंपाऊंड्स केमिकल, आणि हा गटात न बसणारा वेगळा शब्द कसा, या दोन्ही गोष्टी त्या एका पॉईंटनी कव्हर होतात. सो कमी एफर्ट्समध्ये आपण बऱ्यापैकी जास्त एरिया कव्हर करू शकतो. सो पी ब्लॉकमध्ये खास करून असे पॉईंट्सकडे लक्ष ठेवा की जिथे एक्सेप्शनल बिहेवियर्स येत आहेत ते फायद्याचे. दुसरं म्हणजे पी ब्लॉक आणि डी एन एफ ब्लॉकमध्ये काही स्ट्रक्चर्स किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहेत, ती लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता तिथं पुन्हा रिॲक्शनसारखा प्रकार आहे की लिहून बघा, लिहिण्यापासून मागं वळू नका, म्हणजे सतत वाचल्याने ते लक्षात राहतात आणि वाचल्याने एक फॉल्स फिलिंग येतं की हे मला येतं आहे, पण 15-1 दिवसांनी आउट ऑफ द फ्लू काही बॅकग्राऊंड नसताना अचानक प्रश्न विचारला हे लिहून दाखव रे, आणि जर मुलं गडबडली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. सो ते एक लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहेत, स्ट्रक्चर्स आहेत किंवा काही प्रोसेसेस आहेत, त्यांची लिहून प्रॅक्टिस ठेवणं की पहिल्या स्टेपमध्ये हे कन्वर्जन होतं, दुसऱ्या स्टेपमध्ये ते कन्वर्जन, या पद्धतीने करणं आवश्यक आहे. आणि पी ब्लॉकची भीती खरं घातली जाते किंवा इनऑर्गॅनिकच एकूण असा प्रकार आहे, कुठलाही असा एका सूत्रात बांधता येत नाही. जसं ऑर्गॅनिकसाठी आपल्याकडे एक स्टँडर्ड फॉर्म्युले येतात आणि त्याच्या खाली रिॲक्शन्स मांडत जाऊ शकतो, इनऑर्गॅनिक मुळातच सगळं एक्सेप्शनल केसनी भरलेलं आहे. सो त्याच गोष्टींकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. तर रसिको, इकडे आपण आपला पहिला भाग संपवूया. ह्या भागात आपल्या सरांनी सांगितलं की साधारण अभ्यास कसा करायचा, डेरिवेशन कसे लक्षात ठेवायचे, रिॲक्शनला कसं फेस करायचं, आणि एकंदर ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक फिजिकल आणि ॲप्लेड ह्या केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत, वेगवेगळ्या ज्या ब्रांचेस आहेत, त्यांना एकंदर आपण एक कसं टॅकल करायचं, आपण कसं फेस करायचं. आता पुढच्या भागात आपण पेपर किंवा बोर्डाच्या परीक्षेत पेपर लिहिताना नेमकी काय काळजी घ्यावी, केमिस्ट्रीचा जो पेपर खूप मोठा असतो तर तो वेळेत कसा संपवा, त्याच्या काही टेक्निक्स आहेत का वगैरे, ह्याविषयी आपण पुढच्या भागात सरांशी चर्चा करू. तोपर्यंत धन्यवाद.